अंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होतात. हो, यावेळेस देखील अंगभेदक मारा मैदानी छापमध्ये पाहायला मिळतोय. पूर्णपणे अतिरिक्त बाउन्सर टाकला जातोय. इथे मात्र फलंदाज भूषण काहीच चेंडू शमदू शकत नाही. चेंडू मैदानी छापमध्ये आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. अंतिम ग्रँड फिनाले तुम्हाला पाहायला मिळतीये. ओहो, यावर देखील बाथूटा गेले पॉइंट शेलेट इकडे देखील उडवलाय लांब पल्ल्याचा वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक भूषण साणीचा एक ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आतापर्यंत धावा पाहायला मिळतात. स्कोरकार्ड वरती स्कोरकार्ड धावून पोहोचतोय. 6 आकड्यावरती 3 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पडले गेलेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा. आकाश मिनिगळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. चला थोडीशी घाई करा आकाश, यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. विनंती असेल संपूर्ण टीम तुम्ही काळजी घ्या. हो, यावेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे देखील पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आहे, निर्धाव आहे. काय गोलंदाजी चालू केली आहे आकाश मिनिगळने एका फटक्यानंतर केलेलं कमबॅक तुम्ही पाहताय. कमबॅक म्हणजे काय मित्रांनो, प्रतिस्पर्धी संघ जेव्हा आपल्या वरती चाल करतो बलाढ्य ताकदीने चालून येतो तेव्हा त्याला थोडीच तोड उत्तर देणं म्हणजे कमबॅक आहे. पुन्हा एकदा आकाश मिनेगल टू भूषण सहानी. ओ, कमबॅकचा फायदा नव्हे तर इथे दुसरा तिसरा आणि काय, मला वाटतं त्या ठिकाणी आनंद नडारने टिपलाय झेल. फलंदाज बात विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय आकाश मिनिगल गोलंदाजी मार्गवरती एक यश तर संपादन करतायत. इकडे पाहिलं मिळते नवीन फलंदाज ऋषी उर्फ घोट्या सेट होत आहेत. पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. हो, आपण भर दाखवण्याचा प्रयत्न होता या आधी देखील. प्रयत्न अनसक्सेसफुल राहिलाय. प्रयत्न राहिला एक मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न कॅच घेणं महत्वाचं होतं. कॅच मिस झालाय. धावपळकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 10 धावा ज्या धावपळकावरती नोंदवल्या गेल्यात. दीपक सरांच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक गोड स्माईल पाहायला मिळते आम्हाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये मोहित अंगड येत आहेत.
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत. राहुल माघारी आलेत तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष मोहिले सर जात आहेत. पाहूया मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पुन्हा एकदा आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरं चालू असताना पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवण्यामध्ये यश आलंय. हिट विकेट फलंदाज माघारी आलेत. राहुल पुन्हा एकदा आपण पाहतोय. मयूर दांगट दुसरा बॉल घेऊन आपल्या ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. तसं यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि नक्कीच आज जे काही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे, या स्पर्धेनंतर जो काही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे तो थेट आपण 15 ऑगस्टच्या दिवशी सायंकाळी होणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. पुन्हा एकदा आपण पाहिलं विचार केला तर एक चांगल्या प्रकारे एक सिंगल येत असताना पाहिले मी एका धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे सरसवला जातोय. धाव फलकावरती धावा येत आहेत त्या 11 धावा ज्या धाव फलकावरती आहेत. हो यावेळेस देखील चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल मिळते, चेंडू अडवला गेलाय. या दरम्यानच्या कालावधीमध्ये पाहायला गेलं तर एकच सिंगल येताना पाहायला मिळाली आहे. एका सिंगलच्या मदतीने धावपलकावरती बार होत असताना पाहायला मिळेल. धावपलकावरती आतापर्यंत पाहायला गेलं तर 12 धावा ज्या धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर व्हाईट बॉल आहे. अवंतरी धावाड धावपलक पुढे सरसवलं जात आहे. धावपलकावरती धावा पाहायला गेलं तर पुढे सरसवण्यामध्ये नक्कीच हातभार लागेल. आणि धावपलकावरती आतापर्यंत धावा जाऊन पोहोचत आहेत त्या 13 धावा. ओहो यावेळेस देखील एक चांगला फटका लगावलाय. तिथे प्रयत्न अनसक्सेसफुल राहिलाय. बॉल गेलाय सरळ सीमारेषेच्या अलीकडे. एक टप्पा घेत चौकार. आणखीन एक मोठा फटका, आनंद नडार टिपता झेल. आणखीन एक फलंदाज बाद. हो बबलू साठी चांगला चेंडू होता, चांगला फटका देखील त्याने खेळलाय, चांगला सजवलाय. बबलूच्या बॅटमॅन A1 इंटेलिजंट प्रहार, A1 क्वालिटीचा एक ब्रँडेड षटकार साधावा.
23 धावा ज्या धाव फलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि आपण पाहतोय धावाच्या धावफलकावर देत आहेत. चला घाई करा मित्रांनो, एका टीमला अजूनही बॅटिंग करायची आहे त्यामुळे वेळ वाचवणं खूप महत्वाचं असणार आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय ऋषिरूप गोट्याला, तर नॉन स्ट्राईक इनला बबलू खामकर. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतात. आनंद नडार तिसऱ्या षटकामध्ये कामगिरी करण्यासाठी आपण पाहूया. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा ऋषी तयार, ज्या गोट्यानं खूप खूप मोठमोठे षटकार ठोकले तोच ऋषिरूप गोट्या. हो, स्विचेट करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्सिपचा प्रयत्न होता. या दरम्यानच्या कालावधीमध्ये पाहिले गेले तर व्हाईट बॉल आहे इथे, मात्र खराब चेंडू आहे. हो, यावेळेचा चेंडू मैदानी शतमध्ये पाहिलं गेलं तर सुंदर लाजाबाबा इथे पाहिलं गेलं तर चेंडू डॉट आहे. कमबॅक करून देणारी गोलंदाजी आपण पाहतोय. धावफलकावरती आतापर्यंत 24 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्या तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो, यावेळेस देखील बाटवरती चेंडू तर आलाय, परंतु आला नव्हे तर सीमारेषेच्या बाहेर देखील गेलाय. लांब पल्ल्याचा एक तडाकेबंद प्रहार, कडक षटकार. यावेळेस पहा पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याच्या नादामध्ये होतोय, परंतु तिथे मात्र चेंडू मैदानी शतमध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. आनंद नडार देखील कमबॅक करतोय. कमबॅक करूनंतर धावफलकावरती पाहिले गेले तर स्कोअर कार्डवरती धावा पाहायला मिळत आहेत. 30 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्यात. हो, वन्स अगेन शरीराला झोकून दिलंय, बॉल उडवलंय सरळ लेगच्या क्षेत्रामध्ये, आउट ऑफ दी पार्क षटकार. साधावा हो, यावेळेस बॅटची कडा आणि नशीब कुठतरी फुटलं म्हणावं आणि ऋषीला देखील माघारी यावं लागतंय फलंदाज बाद. छत्तीस धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. चौथ्या गावड्याला पवेलियन मध्ये पाठवलं गेले. पुन्हा एकदा आपण पाहतोय चौथा गडे बाद झालाय तर नवीन फलंदाज बॅटर्स नेम शंकर मैदानाच्या आतमध्ये जात आहे. शंकर बघूया कशा प्रकारची कामगिरी करणार, अजूनही बरेच चेंडू बाकी आहेत. ओहो, यावेळेस टप्पा पहिल्यांदा चेंडूने थोडासा वेग धारण केलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये, निर्धाव चेंडू. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जात आहे. तिसरा 18 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. 18 चेंडू मध्ये बनवल्या गेल्या 36 धावा चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आपण पाहतोय उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे.
टप्पा चेंडू, टप्पा चेंडूला देखील पाठवलंय बबलू खामकरने लांब पल्ल्याच्या दिशेमध्ये समोरच्या बाजूस लॉंग ऑनच्या डोक्यावर. षटकार, षटकार 6 धावा. पुन्हा एकदा आनंद तयार होत असताना पाहायला मिळतील आपल्याला. गोलंदाजी मार्क वरती आनंद आहेत. कालच्या आनंदने अगदी 2 षटकांमध्येच मॅच शेवटची फिनिश करून टाकली. तोच आनंद आज गोलंदाजी मार्क वरती पहिल्याच बॉल वरती षटकार खातोय. पुन्हा एकदा यावेळेस देखील पाहायला मिळतंय कम बॅक, कम बॅक, कम बॅक आणि कम बॅक. पहिल्या बॉल वरती जरी षटकार ठोकला, दुसऱ्या चेंडूने जावा आलाय. पुन्हा एकदा बबलू खामकर तयार होत आहे. कम बॅक करणं खूप महत्वाचं असतं, कमबॅक महत्वाचं असतच मित्रांनो. ओहो यावेळेस देखील टप्पा चुकला आणि इथे देखील बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. आणखीन एक बबलूचा क्लास एवन झकास, बॅटिंग एन झकास. षटकार 6 धावा. परत एकदा स्ट्रेट डाईव्हचा ट्रेडमार्क, बबलू खामकरचा ट्रेडमार्क आउट ऑफ द पार्क, पार्क, पार्क. षटकार. राहुल भाऊ तागबाजेस प्रो फाउंडेशन टीमच्या अर्धशतकीय खेळी पूर्ण होती आहे. धावफलकावरती 54 धावा येत आहेत. 2 टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. धावफलकावरती 54 आल्यात. 4 गडी बाद झालेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही. सलग हाय करा आनंद सर, यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. विनंती असेल थोडस हाय करणं देखील बंधनकारक आहे. आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बबलू तयार होत आहे. कानमंत्र देखील दिलाय थोडासा, परंतु कानमंत्राचा फायदा कितपत होणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. हो, आणखीन एक चांगला फटका होता तिथे. क्षेत्ररक्षक दूरवरती, तिथे काय चुकी केली आहे. चेंडूवरती येणं गरजेचं होतं. चेंडूने मारली आहे मुसंडी, बॉल गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 58 धावा ज्या धावफलकावरती येत आहेत. बबलू कडे पाहिलं गेलं तर वैयक्तिक धावींवरती खेळतोय बबलू. 28 धावा आहेत बबलू तुमच्या. नक्कीच आपण पाहतोय. ओ यावेळेस जमिनीला समांतर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला गेलाय. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचत आहेत. मैदानाच्या आतमध्ये तब्बल स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या. 59 धावा ज्या धावफलकावरती आहेत.
शेवटचं षटक, शेवटचं षटक घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सनी हापसे। शेवटचा शहा चेंडूंचा मारा करण्यासाठी येत आहेत समोर बोबलो आहे। ओ पहिला बॉल इथे देखील सुंदर आहे, इकडनं पाय टाकू की तिकडनं तरी सुद्धा चिखलातच पडणार आहे। सनी हापसे मात्र गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू लाजवाब टाकतायत। हो यावेळेस देखील मॅजिकल ड्राईव्ह, बबलूची बॅट तडपली आहे, बॉलला पाठवलाय सरळ लांब पल्ल्याच्या दिशेमध्ये, आउट ऑफ द पार्क। बबलू खामकर इज द मॅन, वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक, षटकार 6 धावा। हो यावेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न राहिला, एक सिंगल येत असताना पाहायला मिळते। दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहूया। पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सर होत आहे। सनी हापसे कमबॅक करून दिलंय, धावपळकावरती आतापर्यंत 66 धावा ज्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कुठल्या गेल्यात, बबलूला देखील माघारी यावं लागतंय। यावेळेस खराब चेंडू येत असताना पाहायला मिळतोय, एका धावेच्या अहंधारी धावेच्या मदतीने धावपळकावरती वाढ, 67 धावा ज्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्यात। यावेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळालाय, जमिनीला समांतर गुतगुल्याकडे चेंडू जातोय, अनंत चेंडू वरती येत आहेत, त्याच्यावरती एकच धाव येत असताना पाहायला मिळेल। एका धावेच्या मध्ये तीन धावबळक पुढे सरसवला जातोय, धावबळकावरती 68 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात। यावेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नो बॉल, आणि इथे मात्र पंचाने देवा देतील फ्री हिटचा, आणि नक्कीच पुढील येणारा चेंडू असेल फ्री टॉन। साजिद भाई तांबोळे ऑन स्ट्राइक पाहायला मिळतात समोर सनी दादा हापसे। हो यावेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये वेगवान होता, बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाहीये। साजिद भाई तांबोळे यांनी जर षटकार मारला तर सुरेश दादा विसे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे। हो यावेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे देखील पाहायला मिळतोय, एक सिंगल येताना पाहायला मिळेल। दुसरा धावेचा प्रयत्न मात्र होणार नाहीये, प्रयत्न करत होते परंतु प्रयत्न नकार आहे, आणि मला वाटतं पहिला डाव या ठिकाणी संपला जातोय। 5 षटकं संपले गेलेत, 30 चेंडू मध्ये बनवल्या गेल्यात, 70 धावा विजयासाठी टार्गेट असेल, 30 चेंडू 71 धावांच। तीस चेंडू आणि बनवायच्यात 71 धावा 70 झाल्यात।
मॅच सुरू होण्याच्या आधीच एक प्राइज येत आहे. कृष्णा शेलवादे आणि धनराज तेलगो यांच्या वतीने ते प्राइज आहे. प्रत्येकी 1,000 रुपयांचा प्राइज आहे. आशिष मोहिले यांनी जरा मिडन ओव्हर जर टाकली बॉस यांच्या वतीने सुद्धा 1,000 रुपयांचा प्राइज असणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. मिडन ओव्हर जर टाकत असाल 1,000 रुपयांचा प्राइज आहे. आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल उडवला गेला हवेमध्ये आनंदच्या नावावर. भूषण मैदानाच्या आतमध्ये पेटून उठलाय, पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार. पहिला बॉल वरती पेटला उठून उठलाय. ज्याप्रमाणे बबलूने त्याच्या गोलंदाजीवरती हल्ला केला इथे तो आता मात्र शांत राहणार नाहीये. आनंद नावाचं वादळ आतापर्यंत शांत आम्ही कोणत्याच मैदानावरती पाहिलेलं नाहीये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ओ ऋषी गोट्या ऋषी नक्कीच आता कर्म कसे असतात ना याचं नक्कीच तुम्हाला कळत असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आता कॅच घेऊन काही फायदा नसणार आहे, कारण झेल सुटला तुमच्या हातामधनं. कॅचेस सुंदर मॅचेस पकडा, कॅच आणि जिंका मॅच हे क्रिकेटमध्ये फार महत्वाचं तत्व आहे. आता पंचच थोडस भागतायत पळतायत. आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत, त्या 6 धावा ज्या स्थिर असणार आहे. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तयार होता, पाहूया पुन्हा एकदा. हो, यावेळेस समोरच्या बाजू स्क्रीन वरती आदळणारा फटका, बॉल सरळ जातोय, वन बाउन सीमारे कपार. छत्रपती शिवरायांची तळपती तलवार हा गेलाय चौकार 6 धावा. परत एकदा आनंद चव्हाणचा क्लास बॅटिंग एंड झकास लांब 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 रेल्वे ट्रॅक पाशी षटकार. यावेळेस हा सन्मान दिला गेलाय, सन्मानपूर्वक नक्कीच खेळून काढला गेलाय. आणि या सन्मानाच्या साईडने धावफलकावरती स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. धावफलकावरती धावा धावा जाऊन पोहोचलात 17 धावा ज्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचतायत. पहिल्या षटकात संपलं गेलाय 24 चेंडू 54 धावा.
24 चेंडू 54 धावांची गरज असताना कोणाच्या हातामध्ये षटक सोपवलं जाणार? पुन्हा एकदा चला अंपायर थोडस घाई करा अनंत सर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, इथे देखील पाहणं महत्वाचं आहे. वेळ वाचवा, समय बचाइये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोटू उर्फ गोट्या ऋषी कदम. सतरा धावा आहेत धाव फलकावरती. ऋषी काही करत थोडेसे अंधार पडत चालाय. पहिला बॉल ऋषी यांचा, सामना करण्यासाठी आनंद चव्हाण तयार होत आहेत. वेगवान चेंडू, वेगवान मारा मैदानाच्या आतमध्ये दाखवला जात आहे. मी कॅच जरी सोडली असले ना तरी मी देखील कमी नाहीये. मी डॉट चेंडू टाकणार कारण माझ्यामध्ये ती क्षमता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ऋषी कदा मूर्प गोट्या. ओ इथे देखील काय आणखीन एक दोन दुसराही चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये. चांगलं कंबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय ऋषी कदम यांचा. ओ यावेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल येताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? या ठिकाणी एक प्राइज लगावलं जातंय. जर ऋषी कदमनं एकही षटकार न खाता, म्हणजे त्याच्या गोलंदाजीमध्ये एकही षटकार ठोकला नाही, तर त्याच्यासाठी 200 रुपयांचा प्राईज निहाल उर्फ टुन्नू यांच्या वतीनं आहे. लगा दिया, लगा दिया, भारी बल्ला चल गया. अमित अमित, व्हाट अ मॅन, व्हाट अ टायमिंग, व्हाट अ शॉट, आउट ऑफ द पार्क षटकार. गोलंदाज पुढे एकदा. ओहो यावेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते देखील पाहायला मिळतोय. धुळ वळणं टाकला गेलाय चेंडू. वाईट हाईट आणि ऑफ स्टंपच्या मधोमध जाणारा चेंडू तुम्हाला पाहायला मिळालाय. इथे देखील चेंडू डॉट आहे. कमबॅक केलाय गोलंदाजानं एक षटका ठोकल्यानंतर. ओहो यावेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वेगवान चेंडू होता, तिथे देखील काय चेंडू सीमारेषेच्या जवळपास. आपण पाहतोय जो काही अडला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आत्ताच्या धावा पाहायला मिळतील आपल्याला स्कोर कार्ड वरती. आता
26 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. शेवटची आता चेंडू शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू आणि बनवायच्या आत 45 धावा. आनंद चव्हाण पाहायला मिळतील ऑन स्ट्राईक. मावळ भूषण किताबाने सन्मानित का करण्यात आलं. मावळचा एक वंडरफुल म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच खेळाडू. सामन्याला होते सुरुवात साजिदभाई तांबोळी. हो यावेळेचा पहिला बॉल पाहायला गेला तर मैदानाच्या आतमध्ये नेदाबाय डॉट स्वरूपाचा चेंडू. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये 17 चेंडू आणि बनवायच्या विजयासाठी अगदी अगदी 45 धावा. हो टप्पा बॉलला पाठवलाय रेल्वे प्लॉट मध्ये. षटकार षटकार षटकार. पुन्हा एकदा आपण पाहूया गोलंदाजाकडे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होत आहेत. साजिदभाई तांबोळी पाहूया. ओहो यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर थोडासा लेट अँड वेट होत आहे. आता ओहो यावेळेस थोडासा वेट आणखी केलाय बॅटचा आणि त्या बॉलला देखील पाठवलंय पार्किंगच्या प्लॉटला. इथे देखील मोठा फटका. षटकार 6 धावा. परत एकदा आनंद आहे राज. हो यावेळेस लोअर फुलटा चेंडू मैदानाच्या आतमध्ये थोडासा पुढे टाकला गेला. एक सिंगल येताना पाहायला मिळाली. तुरुतुरु पूर्णपणे आनंदाने धाव पळवून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा ओ बॉल सापडत नाहीये. ही देखील गत पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणाला बॉल सापडलाय. आनंद 32 धावांवरती खेळतोय म्हणजे अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू आणि 31 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. 13 चेंडू बनवायच्यात 31 धावा. पावसाळ्याचा मावळ तालुक्यातील पहिली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये. ओ यावेळेस मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू पर्यंत जात आहे. तिथे मात्र पोहोचले. हो वॉट अ कॅच वॉट अ कॅच. संघाचे संघ मालक राहुल तागबोते इथे मात्र कॅच टिपतायत. त्यांना माहित होत हा कॅच किती महत्वाचा आहे. राहुल तागबोते इज मॅन. वॉट अ कॅच. लाजवाब कॅच टिपलाय. या ठिकाणी नुकतं ज्यांचं शुभागमन होतोय अमोलदादा व्यवहारे आपण देखील उपस्थित झालात. मनपूर्वक स्वागत. या उद्योजक साहेबांचं मनापासून मनापर्यंत स्वागत. साहेबांना विनंती असेल व्यासपीठावरती शेजारी येऊन तुम्ही विराजमान व्हा. आयोजक मंडळीनं आपल्याला आग्रहाची विनंती केलेली आहे. आपण पाहतोय शेवटच्या आता पाहिले गेले तर 12 चेंडू बाकी आहेत आणि बनवायच्यात त्या 31 धावा ज्या धाव फलकावरती बनवायच्यात. काल ज्यानं खऱ्या अर्थानं याच मैदानावरती एक धुमाकूळ घातला. फक्त शेवटच्या मॅच मध्ये त्याला मात्र नशिबाने साथ दिली नाही. गेम चेंजर सुमित पवार देखील काल या मैदानावरती आज इथे खेळताना दिसला असता परंतु कुठेतरी नशिबाची साथ कमी पडली. शेवटच्या मॅच मध्ये माघारी जावं लागलं परंतु आज तो देखील या ठिकाणी क्रिकेटचा वेळा आहे आणि क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रसिक राजांचं, क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं, क्रिकेट चाहत्यांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये
गोलंदाजी मार्कवरती होती आहे सुरुवात. दिनेश मालपोटे उर्से मावळचा असणारा कोहिनूर स्टार गोलंदाजीचा धुरा आणि समोर आहे आम्ही अमित तोरास. हो यावेळी चांगला फटका आहे, फटक्यामध्ये ताकद तिथे काय काही केली आणि चेंडू अमित तोरास आता ते सुताला सिद्ध करतायत, सिद्ध करायला सुरुवात झालीये. काय झालंय ते मैदानाच्या आतमध्ये तारंबळ उडू लागली. आता शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये, 11 चेंडू 27 आहेत. तुम्ही जेवढा उशीर करणार तेवढा अंदर जास्त पडणार आहे. चला गोलंदाज दिनेश मालपोटे. ओहो यावेळी सतेंडू, इथे काय झालं, इकडनं पायाला बॉलने हिट केलं तिकडनं स्टंपाला बॅटनं हिट केलं. आले माघारी अमित दादाबाद. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होत आहे दिनेश मालपोटे. सातत्याने कामगिरी केली चांगली स्वराज्य स्पोर्ट मध्ये. आता मात्र ओ आकाश मिनिगल साठी बॉल होता तिथे देखील काय तेज तरार मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. एक डॉट बॉल आलाय, प्रेक्षकांची वाढती गर्दी देखील तुम्हाला पाहायला मिळते. त्या सर्व प्रेक्षक राजाचं, रसिक राजाचं, क्रिकेट चाहत्याचं मनपूर्वक स्वागत. हो आणखीन एक चेंडू पाहिलं गेलं तर वेगवान चेंडू आहे तिथे देखील पाहिलं गेलं तर ओहो डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिलाय. पंचांकडे गेली अपील, पंच देखील कळवणार आहे अंबाळेचा डिसिजन येईपर्यंत काय होणार. अंबाळेस कॉल, अमर साठे सरांचा इशारा येईल मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू सेफ आहे, अगदी प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके आता झुकणार आहे. ज्याचं हृदय कमजोर आहे त्यांनी ही मॅच पाहू नका, कारण केव्हा कोणता फलंदाज इथून पेटून उठेल हे सांगता येत नाही मित्रांनो, कारण हे क्रिकेट आहे. पुन्हा एकदा लांब 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 लावायचा होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मयूर दांगट आणखीन एक डॉट बॉल. 7 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 26 धावा. यावेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळून काढण्याच्या प्रयत्न मध्ये होते मयूर दांगट. एक सिंगल मिळणार आहे त्या ठिकाणी एका सिंगलच्या मदतीने. धावबलकावरती विचार केला मित्रांनो तर एक धाव ऍड होते. शेवटचे 6 चेंडू बनवायच्यात 25 धावा आणि पाहायला मिळेल आपल्याला cricklive.in च्या माध्यमातून ऑन स्क्रीन वरती ते इक्वेशन. एका बाजूला राहुल राऊत तागवाते, त्यांच्या विरोधामध्ये राजवीर इलेव्हन, ही लढत आपण पाहतोय. मेगा फिनालय, ग्रँड फिनालयचा अंतिम दिवस, अंतिम महासोहळ्याचा आज असणारा अंतिम सामना, भावी नगरसेवक चषक 2024 चा थरार. डबल कवरती आतापर्यंत पाहायला गेलं तर धावा नोंदवल्या गेल्या 46 धावा. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. थोडस काळवट वातावरण झालंय, गोलंदाज तयार आहे. ओहो देखील मयूर दांगट हल्ला बोल, चरण षटकार.
पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाच चेंडू 19 धावांची गरज आहे. पाच चेंडू विजयासाठी बनवायच्या आत, 19 धावा. ओहो या वेळेस देखील बॅट वरती मिडल होऊ शकला नाहीये. चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आहे. शेवटचे चार चेंडू 19, एखादा दुसरा नो बॉल, एखादा तिसरा नो बॉल, एखादा दुसरा वाईट बॉल सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करेल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. एक एक धाव खूप महत्वाची असते. आज ती नक्कीच समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला कळलंच असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो यावेळेस देखील आणखीन एक चेंडू लाजबाब. डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आता प्रेक्षक राजाने देखील निश्चित केलंय कोण जिंकणार आणि कोणी नाही, कारण त्यांना देखील माहित आहे सामना एकाकी झुकला गेलाय. शेवटचे तीन चेंडू 19 धावा. ही ताकद मयूर दांगट मध्ये अजून सुद्धा आहे, ही क्षमता मयूर दांगट मध्ये अजून सुद्धा आहे. परंतु आता पूर्णपणे विजयी झाल्यानंतर कोणी स्टंप काढणार नाही याची तुम्ही नोंद घ्या. आयोजकांकडून ती सूचना आहे. 15 ऑगस्टला तुम्ही ते स्टंप घेऊन जा, फक्त आज कोणी घेऊन जाऊ नका. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. ओ यावेळेस इथे मात्र आपण पाहतोय शेवटचा एक बॉल आणि मात्र भावी नगर सेवा चषक 2024 वरती नाव कोणारा संघ कोणता असेल थोड्याच वेळात डिक्लेअर होणार आहे. क्षेत्ररक्षण करणारा की बॅटिंग करणारा, तर भावी नगर सेवक चषकाचा मानकरी ठरतोय पैलवान राहुल भाऊ तागबाते स्पोर्ट फाउंडेशन टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन कॉंग्रेचुलेशन टीम. बक्षीस वितरण होणार आहे. फक्त पूर्ण टीम तुम्ही लगेच या ठिकाणी संपर्क साधा. दोन्ही टीम लगेच या. पूर्ण टीम आपले जे काही 11-11, 12-12 खेळाडू आहेत ते सर्वजण घेऊन या ठिकाणी लगेच या. आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रद्युम खामकर अर्थातच